हाउसफुल 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 हाउसफुल। नमस्कार, नवा भाग, नवी उत्सुकता आणि एंटरटेनमेंटचा फुल ऑन पॅक घेऊन सुरू करूया आपला आजचा हाऊसफुलचा प्रवास। हा कोण, कुठून आला, हे असं का वाटतोय, त्याचं तिचं पुढे काय होणार, अरे हे काय आहे, या नाना प्रश्नांसह प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी नाटकं म्हणजे एक वेगळाच नाट्यानुभव। असाच एक गूढ अनुभव घेऊन एक अनोख्या विश्वात घेऊन जाणारा एक नव नाटक सध्या रसिकांची चांगलीच दाद मिळवते। भद्रकाली प्रोडक्शन, चिन्मय मांडलेकरचं लेखन दिग्दर्शन आणि प्रसाद ओक सारख्या चतुरस्त्र अभिनेत्याची मध्यवर्ती भूमिका, क्या बात है। सादर आहे भद्रकाली प्रोडक्शनची 2013 मधली नवी ट्रीट बेचकी। समीर बाबांना नंदनच्या डोक्यात घातली ती ही बॅग नवं, ती दुसरी प्रसाद आहे ज्योतिबाचा, तो येणारा माणूस समीर भाऊजीच असू देत, त्यांना सगळं आठवू देत म्हणून नवस केला होता। मुलासारखे दिसणारे असं का म्हणता डॉक्टर? अहो कदाचित तो माझ्या आईचा बेपत्ता झालेला मुलगाच असेल। कदाचित तो समीर लोखंडे पाटील असेल, कदाचित नसेल। मी का नाही आत्मार गेला समीर म्हणून? कारण हाच माणूस त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ आहे असं तुमच्या इतकं छातीतोकपणे सांगणारा आणखीन एक कुटुंब अस्तित्वात आहे। विघ्नेश जोशी, नेहा जोशी, स्वरूपा खोपकर, हृदयनाथ राणे, पूर्वा पवार आणि प्रसाद ओक आपल्या अदाकारीनं रसिकांना या गूढ बेचकीत बांधून ठेवतायत। 8 वर्षापूर्वी हा माणूस मला आणि माझ्या वडिलांना अर्ध मेल्यावस्थेत घाटात सापडतो। अंगावर कपडे शिल्लक नव्हते। बरेचदा हायवे वर ज्यांचे अपघात होतात त्यांच्या नशिबी हेच भोगेत। असो, 8 वर्ष झाली आमच्या बरोबरच आहे। त्यावेळी त्याची सगळी ट्रीटमेंट माझ्या बाबांनी केली। तसं पाहायला गेलं तर याच्यात आजच्या घडीला ॲबनॉर्मल असं काहीच नाही आहे। तो फिजिकली फिट आहे, बुद्धीनेही तो तसा हुशार आहे, शिकवलेली गोष्ट पटकन कॅच करतो। त्या अपघातानं फक्त एकच गोष्ट, श्री हे श्री बेचकी हा आपण लहानपणी खेळलेला एक खेळ असतो, बेचकीने आपण दगड मारतो, पण त्या बेचकीचे बरेच अर्थ नंतर मोठे मोठे जसे आपण होत जातो तसं त्याचे बरेच अर्थ आपल्याला निघत जातात। आपण असं म्हणतो की बेचकीत सापडलोय, तर माझ्या नाटकाचा जो नायक आहे तो अशाच एका बेचकीत सापडलेला नायक आहे। मी एक बिनसावलीचं झाड आहे, प्रत्येकाच्या मागे त्याचा भूतकाळ सावलीसारखा उभा असतो, पण माझ्या मागे काहीच नाही आणि म्हणूनच मी त्या सावलीच्या शोधात निघालोय। खरं तर आता माझं उत्तम चाललंय, म्हणजे मागचं आठवत नाही म्हणून काही फारसा फरक पडत नाही, पण तरी मला त्या सावलीचा शोध घ्यावासा वाटतोय, त्याला कारण ही मुलगी। 1.5-2 वर्षांपूर्वी मी आलटून पालटून नावाचं एक नाटक केलं होतं, कॉमेडी नाटक होतं। त्याच्यानंतर मी 1.5-2 वर्ष थांबलो, चांगल्या नाटकाच्या शोधात होतो आणि डेफिनेटली सिरियस किंवा काहीतरी वेगळ्या जॉनरचं नाटक करावं असं डोक्यात होतं आणि सुदैवाने चिन्मयनी हे नाटक मला ऑफर केलं। थोडासा मिस्टिरियस असा जॉनर आहे नाटकाचा, गूढ प्रकारात मोडतं नाटक आणि कुठल्याही आर्टिस्टला, कुठल्याही कलाकाराला चॅलेंज वाटेल असा हा रोल आहे आणि मला चॅलेंजेस स्वीकारायला कायमच आवडत आलं आहे, त्यामुळे मी हा रोल ऍक्सेप्ट केला। धुळीच्या कणासारख्या आठवणी प्रत्येक ठिकाणी चिकटून राहिलेल्या असतात, पण श्रीच्या बाबतीत मात्र ती सगळीच धूळ पुसली गेली। त्याच्या मनाची काच स्वच्छ आहे, नको तितकी स्वच्छ। तुम्ही त्याचं नाव श्री ठेवलंय? नाही, माझ्या बाबांनी ठेवलंय त्याचं हे नाव। त्याला काहीतरी नाव द्यावं लागणारच होतं कारण त्याला त्याचं नाव आठवत नव्हतं, मग बाबा त्याला श्री म्हणूनच हाक मारायला लागले। कोऱ्या पानावर आपण सगळ्यात आधी हेच अक्षर काढतो ना, श्री। खूप वेगळा जॉनर आहे नाटकाचा, थ्रिलर असल्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने जन्मेने मांडलंय, त्यामुळे काम करताना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मिळत जातात, सापडत जातात, त्याचा गाभा कळत जातो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सापडतं या नाटकात, त्यामुळे फार इंटरेस्टिंगली आम्ही सगळे इन्वॉल्व झालो याच्यात, त्यामुळे मला असं वाटतं की वेगळं नाटक असल्यामुळे आम्हालाही मजा येते करायला। खूप प्रेम दिसतंय तुमचं तुमच्या भावावर। मुलासारखं डॉक्टर, तुम्हाला माहिती ना आम्ही जुळे भाऊ आहोत, फक्त 1.25 मिनिट मोठा आहे मी त्याच्यापेक्षा, अर्थात आम्ही काही आयडेंटिकल ट्विन्स नाहीत, म्हणजे आमच्यात काही म्हणजे काही साम्य नाही आहे।
पण एकाच आईचा गर्भ 9 महिने 9 दिवस शेअर केला आहे मी. गेल्या 8 वर्षात याचा चेहरा इतकाही बदलला नाही की मी याला ओळखू शकणार नाही. डॉक्टर, आम्ही तुम्हाला सगळे पुरावे दाखवले होते, सगळे फोटोग्राफ दाखवले होते. 2 चेहऱ्यांमध्ये इतकं साम्य कधीच नसतं. मी का नाही ऐकणार याला समीर म्हणून? पहिला अंक संपतो त्यावेळी प्रत्येकाच्या मनात असतं, प्रेक्षक जे पाहायला येतात किंवा नंतर नाटक संपल्यानंतर आम्हाला जे भेटायला येतात, की पहिल्या अंकात असं होतं, दुसऱ्या अंकात काय होणार ही उत्सुकता आम्हाला होती. आणि धक्कातंत्र असतं प्रत्येक नाटकामध्ये, असं चिन्मयी ते उत्तमरित्या मांडलेलं आहे. गेली 8 वर्ष सुडाचा अंगार काळजात जळत ठेवलाय. मला माहित होतं रे, ते ऍक्सिडेंट बिसेल सगळं नाटक नाटक. रिचर गायब केला तुम्ही लोकांनी त्याला. बाबा आला मी पाया पडते तुझ्या. अरे तो समीर नाहीये, मी त्याची आई तुला सांगते. या डॉक्टरांना येत ना त्या घेऊन आले. अजून कुणाचीच खात्री पटलेली नाहीये. हल्ली असं लोक म्हणतात की चांगली नाटकं येत नाहीत, पण माझं असं ऑब्झर्वेशन आहे की गेल्या 3 वर्षात खूप चांगली आणि खूप उत्तम नाटकं रंगभूमीवर आलेली आहेत. आमच्या भद्रकालीचं सुखांशी भांडतो आम्ही, वस्त्रहरण, आता झोल बच्चन आलं, आता बेचकी, आणि ह्या सर्व नाटकांना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि माझी अशी अपेक्षा, आता जे बेचकीचे एक पहिले 4-5 जे काही प्रयोग झालेत त्यालासुद्धा उदंड प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे, त्यामुळे मला खात्री आहे की चांगलं नाटक जेव्हा येतं तेव्हा लोक ते बघायला येतात आणि बेचकीसुद्धा लोक बघायला येतील. एक परिपूर्ण 2 तासाचं मनोरंजन देण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि एका वेगळ्या प्रकारचं मनोरंजन जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही हे नाटक बघा, असं मी तुम्हाला विनंती करीन आग्रहाची. आवर्जून बघा नाटक, प्लीज आमच्या नाटकाला नक्की या. गेली कित्येक वर्ष आपल्या विनोदी सिंहासनावर आरूढ असणाऱ्या भद्रकाली प्रोडक्शनचे हे नाटकाची नवी वाट शोधण्याचे प्रयत्न, आणि आपलं स्टारडम बाजूला ठेवत नाटकातल्या भूमिका जगण्याचा कलावंतांचा प्रामाणिक प्रयास मराठी रंगभूमी अधिक समृद्ध करेल अशी आशा करूया. सिल्वर स्क्रीन आणि टीव्ही वरल्या मोठ्या भूमिकांचं स्टारडम बाजूला ठेवत नाटकातल्या भूमिकेचा शोध घेणारे प्रयोगशील कलावंत हे मराठी रंगभूमीचं एक खास वैशिष्ट्य. अशाच कलावंतांची थिएट्रिकल जुगलबंदी सध्या रंगमंच गाजवतीये. डॉक्टर अमोल कोल्हे आणि अदिती सारंगधर यांच्या हटके केमिस्ट्रीत रंगमंच रंगनील सादर करीत आहे सुरेश चिखले लिखित, राजन तांभाणे दिग्दर्शित प्रपोजल. किती म्हणलीस तुझा रेट? कळवाल ओ बाई, मला उठवायचं रे का? झोपलो होतो मी. बायको बरोबर तरी झोपतो का? अशा वेळी त्याला अंगावर घेतला ना तर गडी फटक्यात ढिला पडतो मी गडीत नोकरी. माझी आई होती हो साहेब. तुषार कपूर. लोकलच्या डब्यात घडणारं हे नाटक आहे, त्यामुळे नेपथ्यकार प्रदीप मुळे यांनी लोकलचा डबा इकडे उभा केलेला आहे पूर्ण. राहुल रानडे यांचं पार्श्वसंगीत केलेलं आहे आणि एक आगळी वेगळी एक ब्युटिफुल लव्ह स्टोरी या नाटकाद्वारे प्रेक्षकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे नाटक हे मराठी रंगभूमीवरच नाही तर भारतीय रंगभूमीवर पहिल्यांदा होतंय अशा टाईपच्या सेटवरच, तर त्यामुळे हा सेट पहिल्यांदा त्यांना वेगळा वाटणार आहे. मी आदितीने ज्या प्रकारच्या भूमिका तुमच्यासाठी केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा खूपच वेगळ्या धरतीची भूमिका आहे. हे 2 किंवा 3 पात्रांचं नाटक नाही आहे. या नाटकाशी जोडली गेलेली लेखकांपासून ते प्रोड्युसरपासून ते बॅकस्टेजपर्यंत जी काही नावं आहेत 5-50 या सगळ्यांचं हे नाटक आहे आणि या सगळ्यांमुळे हे नाटक आहे. हे 500 रुपये आणि असंच थोबाड बंद ठेवा कधीपासून. वचवच ए धंदेवाली भिकारी नाही. घरी जाऊन बायकोच्या खुशीत झोपायचं.
बायको बरोबर तरी झोपतो का? याच्या त्याच्या बरोबर झोपण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? कसं सुचल? माझ्यासाठी एक आव्हान होतं, कारण ऐतिहासिक भूमिका रंगमंचावर शंभूराजे किंवा छोट्या पडद्यावर राजा शिवछत्रपती साकारल्यानंतर एका कॉमन मॅनच्या भूमिकेत मी आहे आणि अगदी पापभिरू साधा सरळ असा हा माणूस आहे निवृत्ती पवार. आवळा 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 ठसक्याला बरी असती का? भारी असती. मी एकदा खाली ना तुम्हाला ठसका असं फटकत निघून जातो. तुम्हाला सांगते माझ्या घशाला लई प्रॉब्लेम होतो ना. गंडोम विरोध सेटचं वेगळेपण म्हणजे मुळात लोकेशनचं वेगळेपण आहे जे साधारण मराठी नाटकांमध्ये आतापर्यंत आलेलं नव्हतं किंवा माझ्यामध्ये भारतीय नाटकांमध्ये पण वास्तववादी प्रकारच्या नाटकामध्ये अशा प्रकारचं लोकेशन आलेलं नव्हतं आणि हीच त्या लोकेशनची गंमत आहे. जी लोकेशनची गंमत आहे तीच सेटमध्ये आलेली आहे खरं म्हणजे. आता ह्या दोन प्रमुख भूमिका आहेत आणि ती दोन्ही पात्र वेगवेगळ्या स्तरावरची आहेत. कॉमन माणसं आहेत, प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं आहे, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे. हे दोन वेगळ्या व्यवसायातली माणसं जेव्हा एकत्र ह्या रात्रीतल्या शेवटच्या ट्रेनला जेव्हा भेटतात आणि त्यात काय घडतं, कुठल्या स्तरावर त्यांच्यात बोलणं सुरू होतं आणि कुठल्या टोकापर्यंत ते जातं हे पाहिल्यानंतरच तुम्हाला जास्त त्याच्यात मजा आहे. काय लग्नानंतर स्वतःच्या बायकोला माझ्याबरोबर रात्र दारू प्यायला बस सांगता येत नाही ना. मग ती हाऊस ते माझ्यासारख्या बाईबरोबर पुरी करतात आणि दारू घेता घेता भीड चिपते, आंधळकीपणा गळून पडतो, मग गडी खुश होऊन अंगाशी खेळायला लागतो. हित तित्त हात लावत घुटके घेत चोचले पुरवत आणि अशा वेळी त्यांना अंगावर घेतला ना काय गडी फटक्या ढिला पडतो मी गडीत मोकळी. बेसिकली लोकांसमोर हा ह्या अशा अटायरमध्ये ह्या अशा रोलमध्ये येताना खूप मजा येते. लोकांनी नाटकाला उचलून धरलंय, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आहे, समीक्षकांनी खूप चांगलं परीक्षण केलंय, समीक्षण लिहिलंय आणि त्यामुळे मला खात्री आहे की लोक नक्कीच हे नाटक थिएटरमध्ये येऊन बघतील आणि लवकरच हाऊसफुलची पाटी लागेल. जसं मी सगळी पात्र सांगितली त्या नाटकातलं एक सगळ्यात महत्त्वाची असते ती चौथी भिंत आणि ती चौथी भिंत म्हणजे प्रेक्षक आहेत आणि ती चौथी भिंत झाल्यानंतर हा सगळा डोलारा परिपूर्ण होईल असं वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आवर्जून नाट्यगृहात येऊन प्रपोजल हे नाटक बघावं. आणि म्हणूनच अभिनेत्यांसह नेपथ्य प्रकाश वेशभूषा रंगभूषा सुद्धा रसिकांशी जिवंत संवाद साधू लागतात याची प्रचिती हे नाटक पाहताना वारंवार येते. तेव्हा हे दर्जेदार प्रपोजल मिस करू नका. मुंबईतल्या मामी चित्रपट महोत्सवात आणि अमेरिकेतल्या साऊथ एशियन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये चर्चेत ठरलेला नवा मराठी चित्रपट. महाराष्ट्राबरोबरच भारतातील प्रमुख शहरात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट. एका आगळ्या सिनेमॅटिक अंदाजात आंतरराष्ट्रीय सिने जगतात चर्चेत असलेला मराठी चित्रपट आता रसिकांच्या भेटीला सज्ज झालाय. काय रे माहिती का तुला कोण आहे मी? भाडखाव.
इंडियन मैजिक आय मोशन पिक्चर्स आणि अर्भाट निर्मिती सादर करीत आहेत निखिल महाजन लिखित दिग्दर्शित पुणे 52। तू खरच हिरो आहेस, अपयशी तर तू आहेसच। मुस्कट पडी ना, सगळं बदलत चाललंय आजूबाजूला, आपण पण बदलायला पाहिजे ना। राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गिरीश कुलकर्णीसह सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, किरण करमरकर, श्रीकांत यादव, भारती आचरेकर यासह प्रख्यात साहित्यिक गोपू देशपांडे आणि प्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे साकारतायत पुणे 52। सोडून द्यावे वाट रोळलेली चाकोरी जुना। कर्वे नगर हा पुण्यातला एक भाग आहे, त्याचा पिनकोड आहे। शब्दशः टायटलचा अर्थ हाच होतो, पण याच्या व्यतिरिक्त ह्या भागात जे लोक 1992 नंतर स्थित्यंतर झालं आणि जी माणसं पेठांमधून वगैरे नव्या पुण्याकडे यायला लागली, म्हणजे कर्वेनगर कोथरूड साईडकडे, त्या लोकांचे प्रॉब्लेम्स आणि ते ह्या बदलाला कसे सामोरं गेले ह्या गोष्टींना रिप्रेझेंट करणारी ही गोष्ट आहे, म्हणून त्याचं नाव पुणे 52 असं आहे। तुटलेली देहात दिसरा। आजच्या जगण्यातले काही प्रश्न त्यांची उकल तिथे पाठीमागे जिथे प्रश्नांची सुरुवात झाली, म्हणजे जेव्हा नवीन फायनान्शियल रिफॉर्म्स आले, नवीन आर्थिक धोरण भारताचं भारताने स्वीकारलं, त्या 1992 सालात त्याची उत्तरं शोधण्याचा हा सिनेमा प्रयत्न करतो। जे काय कमावलं त्या कष्टाने कमावलं, काय बाप जाण्याची इष्टात लावली कुठं? गिरीश हा माझा आवडता सहकलाकार आहे, त्या तो एका वेगळ्या व्यवसायामध्ये तुम्हाला यावेळी दिसेल, तो गुप्तहेर आहे या सिनेमामध्ये। आणि या चित्रपटाच्या टेकिंगमध्ये एक खासियत आहे, गोष्ट पुढे काय असेल याच्या यानंतर पुढे काय घडणार आहे हे पाहायला प्रेक्षक नक्की उत्सुक असणार, आणि ते दिग्दर्शकाचं फार चांगलं नरेटिव्ह आहे, गोष्ट सांगण्याची पद्धत फार मस्त आहे त्याची। पुणे 52 हा एक एक्सपिरियन्स आहे असं म्हणायला काही हरकत नाही, आणि एक मराठी फिल्म अशी असते अशी एक चौकट तयार झाली आहे, त्या चौकटीच्या बाहेरचं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय। माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे बाहेर। तुला कुठल्या वाईट सवयी? प्रेमात पडायची। निखिल महाजन त्याचं जे स्क्रिप्ट होतं आणि त्याला ज्या पद्धतीने चित्रपट करायचा होता ते खूप वेगळं होतं, ते खूप कन्व्हिन्सिंग होतं, आणि त्यामुळे त्याची पहिली फिल्म होणंही खूप गरजेची वाटली, आणि त्यामुळे मी आणि गिरीशने असं ठरवलं की याच्या पाठीमागे उभं राहायचं, आणि मग आम्ही याची निर्मिती करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले। दारात पोलीस आणलेस तू? मला माहिती आहे प्रेक्षण अगदीच पसंतीस सिनेमा उतरेल, तो त्यांना सरप्राईज करेल, शॉक करेल आणि खूप एंटरटेन करेल। नवनवीन सिनेमे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मराठी सिनेमे पाहायला मिळावेत असं वाटत असेल तर आमच्यासारख्या मंडळींनी केलेला हा प्रयोग तुम्ही उचलून धरला पाहिजे, ही जबाबदारी कर्तव्य आहे तुमची। आपण पण बदलायला पाहिजे ना। तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला मी आणि पुणे 52 ची अख्खी टीम फार उत्सुक आहे, तर ताबडतोब थिएटरमध्ये जा आणि सिनेमा बघा। तुला कुठल्या वाईट सवयी? प्रेमात पडायची। उत्तम टेकिंग, उत्तम परफॉर्मन्सेस आणि उत्तम कलाकृती या तीन गोष्टींचा कॉम्बिनेशन बघायला प्लीज पुणे 52। अंधारात काहीतरी लपनछपन करायचं आणि डिटेक्टिव्ह थिएटरमध्ये जाऊन नक्की पिक्चर बघा, कारण तुम्ही जर पिक्चर बघितलं नाही तर मराठी लोकांना पुढे यायचा भाव नाही आहे। वाईने दे रक्त दिली की गरम करते। प्लीज लोकांनी येऊन बघावं की कसा बनतो सिनेमा, चांगला सिनेमा कसा असतो, त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे। मी तोच आहे ग प्राची, तसाच भोवती सगळं बदलतंय, तुला आनंद हवा होता त्यासाठी मी बदलायला हवं होतं, पण मी तोच आहे तसाच। अमर आपटे। आपल्या तथाकथित चौकटी तोडत सिनेमाच्या नव्या वाटा शोधत एका आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर सजणाऱ्या या मराठी सिनेमांना खरी पोचपावती हवी आहे तुमच्या हाऊसफुल प्रतिसादाची।
तेव्हा फक्त आणि फक्त सिनेमागृहातच पाहायला विसरू नका पुणे 52 बिकॉज चेंज इज हिअर. आता वेळ आहे निरोपाची, लावूया आपल्या हाऊसफुल एक्सप्रेसला ब्रेक आणि भेटूया पुढल्या फ्रेश भागात. तोपर्यंत हाऊसफुल बाय बाय.